महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलल्याचा दावा देशातील सर्वच राज्य सरकार करत असतात, पण सर्वसामान्य महिलांचं रक्षण करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावरच बलात्काराची घटना घडली आहे. मुंबईत ही घटना घडली. एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून पीडितेनं सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस अधिकाऱ्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे डोंगरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षकानं लग्नाच्या भूलथापा देऊन अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिला अधिकाऱ्यानं केलाय. पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार लग्नासंबंधी विचारले असता आरोपीनं स्पष्ट शब्दात नकार दिलाय. पीडितेच्या तक्रारीनंतर डोंगरी पोलिसांनी आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्याच्या कुटुंबातील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपी पोलीस अधिकारी हा दक्षिण मुंबईतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे अशी माहिती मिळते. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.